दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन 7 रस्ता पंखा विहिरी जवळ सोलापूर मोबाईल 8007991911। पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन, कारण एका माऊली हळदवर बैठक बोलवली बाकीच्यांना वाटणार ह्याला काय तर मिळवायचं आहे, परंतु सरांसारख्या अराजकीय व्यक्तीनं बैठक बोलवल्यानंतर आपण सगळे जण आला तुमचंही पहिल्यांदा आभार मानतो। या पंढरपुरात जे जे आतापर्यंत माझ्या अनुभवाप्रमाणे जे ज्या गोष्टी घडल्या, मग धनगर समाजाच्या बाबतीत असेल इतर समाजाच्या बाबतीत असेल, जे जी ठिणगी पंढरपुरात पडली ती महाराष्ट्रभर गेली। आज महाराष्ट्रामध्ये आम्ही मुंबईला जातो, तुम्ही जातात त्या ठिकाणी आपल्या धनगराच्या पोराला आमदार निवास मध्ये राहायची सोय नाही, आपला माणूस नाही, आपल्याला कोण पत्र द्यायला आमदार नाही। मुंबईला गेल्यानंतर आपल्या कार्यकर्त्याची जी अवेल लागली कोणाकोणी जर पत्र मागायचं आम्हाला पत्र देता का? अरे आपलं सुद्धा पोरग आमदार झालं पाहिजे का होत नाही? गोपीचंद पडळकर सारखा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा सर्वसामान्य पोरग महाराष्ट्रातल्या धनगरांनी पैसे दिले। आता एका आमच्या बंडगर साहेबांनी सांगितलं की आपल्याकडे पैशाची ताकद पाहिजे, अरे कशाला पैसे लागतात, ही सगळी बसलेली पैसे पाहिजे ना, प्रत्येकानं 10,000 रुपये दिलं तर आमदार व्हायला काय लागतं? आपणच अपेक्षा केली पाहिजे, माझ्या गावचा खर्च मी करतो, आमदार व्हायला काहीच लागत नाही। गोपीचंद पडळकर असतील, महादेव जानकर असतील, ही नेतृत्व का उभी राहिली? तर महाराष्ट्रातल्या धनगराच्या कार्यकर्त्यांना, धनगराच्या अधिकाऱ्यांनी, धनगराच्या मोठ्या पुढाऱ्यांनी पैसे दिल्यामुळे ही नेतृत्व उभा राहिली। आज त्या नेतृत्वाचा दबदबा निर्माण झालेला आहे, एक माणूस वरडतो। आज महाराष्ट्रातल्या जवळजवळ 15 दिवस झालं टीव्हीवर फक्त धनगर समाज, फक्त धनगर समाज का? तर तो माणूस प्रामाणिकपणे वरडतो। असे अनेक पोरं आपल्याला तयार करावं लागतील तरच हे घडू शकतं, नाहीतर कुणाचा तरी कार्यकर्ता होण्यापेक्षा तुमची तुम्ही नेता व्हा। आपण पॉझिटिव्ह विचार ठेवा, मी नेता का होऊ शकत नाही हा पॉझिटिव्ह विचार प्रत्येकानं ठेवला पाहिजे। आम्ही बारामतीचं आंदोलन चालू होतं, पंढरपुरात मीटिंग झाली आणि त्याच वेळेस नेमकं आपले माने सर त्या मतदानाला उभे राहिले होते, त्यांच्या शिक्षक मतदारसंघात। आम्ही माने सर आम्ही एकमेकाच्या विरोधक, परंतु बारामती ज्या ज्या ठिकाणी मी त्या मीटिंगला जायचो त्यावेळेस जाताना त्यांच्या गाडीतून त्यांच्या पाम्पलेट घेऊन जायचो, म्हणजे अभिमानानं का सांगतोय माझ्या जातीचा माझ्या गावचा माणूस उभा राहिला, आज तो कुठं आमदार केला उभा राहिला। आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या बैठकीमध्ये त्या पंपलेट वाटायचो, आमचा माणूस उभा राहिला, निदान तिथं आपण गेल्यानंतर आपल्या धनगराला लाज वाटत ती एक तरी शिक्का देईल ना आपल्या धनगर। त्या उठाव झाला, त्यांनाही चांगल्यापैकी बऱ्यापैकी मतदान मिळालं, त्यांचं नेतृत्व उभा राहिलं। असं प्रत्येकानं पॉझिटिव्ह विचार ठेवा, का आपला आमदार होत नाही? या आजच्या मीटिंगचा इफेक्ट भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, एवढं सोपं नाही एवढी मीटिंग होणं। म्हणजे आज सगळ्या राजकीय पक्षाची पक्षाचं लक्ष या मीटिंगकडे आहे, या मीटिंगमधून आपण एकच घेऊन जाऊया। या राजकीय पक्षाने आपल्याला आपल्या समाजातील त्यांच्या पक्षातील पण धनगर समाजातील राष्ट्रवादीत काम करणाऱ्या धनगर उमेदवाराला उमेदवारी धनगराच्या माणसाला त्यांनी दिली पाहिजे, भाजपमध्ये काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीनं त्या भाजपमध्येच काम करणार, मी म्हणत नाही इथं बसलेल्या पैकी कुणालाच ना, पण भाजपमध्ये जर धनगर समाजाचा एक कार्यकर्ता काम करतो सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी दिली पाहिजे अशी भूमिका आजच्या या मीटिंगमध्ये आपणाची तुमची सगळ्याची माझी तर कशी आहे तुमची सगळ्याची आहे का? अशा पद्धतीचं मी काल 2-4 दिवस झालं मुंबईमध्ये त्या सगळ्या यंत्रणेत बघितलेलं आहे। आज भारतीय जनता राष्ट्रवादीची भूमिका अशी आहे, भावनिकतेकडे त्यांचं राजकारण राष्ट्रवादी जाणार आहे म्हणजे तुम्हाला कळलं असेल, परंतु भारतीय जनता पार्टीची भूमिका ही ओबीसी, आता जी ओबीसी चळवळ महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेली आहे वेगवेगळ्या कारणानं ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीचा कल हा नक्की ओबीसी या घटकाकडे आहे, त्यासाठी आपण आज धनगर म्हणून एकत्र आलोय। अशाच पद्धतीच्या आम्ही दादा मागल्या काही काळामध्ये ओबीसींच्या घटकांची पंढरपुरात बैठक घेतली, प्रत्येक जातीचा एक कार्यकर्ता आम्ही बोलवला आणि रेस्ट हाऊसला एक बैठक घेतली, पंढरपूरच्या पुढाऱ्यांचं पोट सूळ उठलं। आम्ही फक्त पंढरपुरातली बैठक घेतली,
पंचायत अध्यक्ष बोलावला, न्हाव्याचा अध्यक्ष बोलावला, कोळ्याचा अध्यक्ष बोलावला, ओबीसी आणि त्याचा धनगराच्या कार्यकर्त्यांनी मी त्यांना चहा पाजला। एक वेगळा मेसेज तयार झाला आणि हे खरं काय आपला विरोधक कोण आहे हे आपल्या सगळ्याला माहित आहे। आपण फक्त तोंडातून बोलता येत नाही, आपण इतर समाजाच्या छोटा 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 जो समाज आहे त्याला नेतृत्व नाही, त्या समाजाला आपण धाकला भाव म्हणून सोबत घेतलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे, त्याच्यावर अन्याय झाला तर गेलं पाहिजे। आज आपण ही मीटिंग नुसती ह्या प्रबोधनी मंच आहे, उमेदवारीच मिळवायची आहे, उमेदवारच आपला पाहिजे ह्याच्यासाठी नाही। ज्या ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल, कचेरी असेल, ज्या ज्या ठिकाणी आपल्या एका सर्वसामान्य आपल्या कार्यकर्त्याला तलाठ्याला काय बोलायचं हे सुद्धा करत नाही। अरे कलेक्टर समोर आपला कार्यकर्ता धनगराचा पवार उभा राहिला पाहिजे, त्याला दाब विचारला पाहिजे, साहेब हे आमची स्कीम आहे, ही का राबली गेलेली नाही। त्यासाठी ही जागरूकतेची मीटिंग आहे। अहिल्यादेवी प्रबोधनी मंच हे महाराष्ट्रात करते। कर्नाटकात आम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वी गेलो होतो, तिथं माने सर कोरगू नावाची एक संघटना, मी हे का सांगायला जास्त वेळ घेतो रागाला येऊ नका, कोरगू नावाची एक संघटना आहे, जी संघटना असत त्या संघटनेचा एक मठाधिपती असतो, त्याला शंकराचार्य।